तर भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि त्यांनी सरकारवरती जी टीका केलेली आहे त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतायत, बिहारमध्ये नितीश कुमार जेव्हा लव जिहादचा कायदा आणतील त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू आणि त्यानंतर महाराष्ट्रात कायदा आणण्याविषयी विचार करू असा टोला राऊतांनी भाजपला लगावलाय. तसंच इंधन दरवाढ का सातत्यानं होती असा सवालही त्यांनी वीजबिल प्रश्नी आंदोलन करणाऱ्या भाजपला केलाय. पेट्रोल डिझेलचे भाव कानाखाली आहेत, जे क्रूड ऑइलचे भाव जगात खाली उतरले त्यानुसार महाराष्ट्रात किंवा देशामध्ये पेट्रोलचे भाव हे 45 किंवा 50 रुपये लिटर असायला पाहिजे आणि डिझेलचे भाव हे 27 किंवा 30 रुपये असायला पाहिजे. पण आपण पहा काय, आमची अशी मागणी आहे भाजपच्या नेत्यांकडे की आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या क्रूड ऑइलच्या किमतीनुसार पेट्रोलच्या किमतीसुद्धा तुम्ही इथे कमी करा, डिझेलच्या किमती कमी करा, रॉकेटच्या किमती कमी करा. वीज बिलासंदर्भात नितीन राऊत त्यासंदर्भात निर्णय. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचं राहू त्या बाजूला, बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची राजवट आहे. बिहारमध्ये नितीश कुमार हे जवळजवळ भारतीय जनता पक्षाचेच मुख्यमंत्री आहेत, कारण सरकार भाजपच चालवत आहे. बिहारमध्ये जो कायदा बनेल किंवा बनवला जाईल लव जिहाद संदर्भात नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, त्या बिहारमधल्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू आणि मग महाराष्ट्रात त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. बिजली आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा News 18 लोकमत. कोरोनाची शाळा या वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण आजपासून शाळा सुरू होत आहेत. मात्र मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील शाळा वगळता राज्यातल्या इतर ठिकाणी 9वी 10वीचे वर्ग सुरू झालेले आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा वर्गात हजेरी लावली आहे. तर मुंबई, ठाण्यात शाळा बंद राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. आणि असं असताना इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा का सुरू केल्या जात आहेत असा सवाल जो आहे तो पालकांनी उपस्थित केला आहे. परिणामी अनेक ठिकाणी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी असल्याचंच बघायला मिळत आहे. तर शाळेत 50% शिक्षकांना उपस्थिती अनिवार्य असल्याचा सरकारी निर्णय बदलावा या मागणीसाठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारनं तात्काळ सुधारित अध्यादेश काढावा या मागणीवर शिक्षक ठाम आहेत. बघूयात शिक्षकांच्या अडचणींविषयी आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत. प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षकांना 50% शाळेमध्ये उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. आपल्याबरोबर तेच सगळे शिक्षक आहे, शिक्षिका आहे, राज्य संघटनेचे, प्रदेश संघटनेचे पदाधिकारी आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं हे आपण समजून घेऊ. कितपत सहमत आहात? नाही, सहमत म्हणजे राज्य शासनाचे आदेश पाळणे आमचं कर्तव्य आहे, परंतु ते विद्यार्थी आणि शिक्षक आणि पालक यांची सुसंगत असतील तरच ते आमचं कर्तव्य आहे. परंतु आज काय झालं की 11 ते 5 बसणं, ज्या ठिकाणी विद्यार्थीच नाही त्या ठिकाणी शिक्षक 11 ते 5 बसून काय करणार आहेत? मग तुमच्या या अडचणी किंवा या ज्या विसंगती आहे या सरकारपर्यंत तुम्ही पोहोचवल्या नाही? आम्ही 100% आमच्या संघटनेच्या माध्यमातून या सगळ्या अडचणी शासनापर्यंत निश्चितचपणे पोहोचवलेल्या आहेत. आज आपण जर बघितलं तर विद्यार्थी हा शाळेचा आत्मा आहे. जर तो विद्यार्थीच जर शाळेत नसणार आहे तर शिक्षकाने पूर्ण वेळ थांबून त्या शाळेमध्ये निश्चितपणाने करायचं काय, हा एक महत्त्वाचा मुद्दा तर आहेच. पण त्याबरोबर जर पूर्ण वेळ जर शिक्षक जर तिथे थांबणार असतील आणि विद्यार्थी जर त्या शिक्षकांना बघून जर शाळेत जर येणार असतील तर भविष्यात ती सुद्धा एक मोठी भीती व्यक्त करण्यात येत आहे का जर शिक्षकांना बघून विद्यार्थी शाळेत यायला नको आणि परत नको ते संक्रमण वाढायला नको. दुसरीकडे विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं भविष्य हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वाटतंय. प्रशासकीय पातळीवर तुम्हाला आदेश निर्गमित केले जात आहे, सरकारच्या माध्यमातून तसे मेसेज येत आहेत, कसं असावं असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच सर, कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद आहे परंतु शिक्षण निश्चितपणे सुरू आहे हे मी खात्रीशीर सांगेल की यापूर्वीपासून अगदी 17 मार्चपासून लॉकडाऊन झाल्यानंतर आमच्या सर्व शिक्षकांनी तळमळीने प्रत्येक विद्यार्थी शिकण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं होतं. सगळ्या विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत, पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत आणि आमचे सर्व शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना नियमितपणे फोन करून अभ्यास देत आहेत. स्वतःच्या खर्चाने शिक्षकांनी स्वाध्याय पुस्तिका तयार केल्यात, अनेक शिक्षकांनी स्वतः ई कंटेंट तयार केला आणि त्याच्या PDF विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि विद्यार्थी शिकतोय की नाही याची खात्री आमचे शिक्षक स्वतः जाऊन घरोघरी जाऊन घेत आहेत. काय सांगाल, काय आहे हा परंतु? सर, कोरोनाने केली शाळा आणि रिकामे वर्ग सांभाळा अशी शिक्षकांवर सध्या वेळ आलेली आहे. पण सर, आम्ही जे शिक्षक आहोत ते शासनाचे ताबेदार आहोत. शासनाने जर सांगितलं शिक्षकांना
तर शाळेत जा, तर आम्ही जाणारच आहोत. शासनाने सांगितलं घरून काम करत आम्ही तेही करणार आहोत. पण सर, जूनपासून आमचे शिक्षक हे शाळेत जाऊन काम करत आहेत. या जी आरच्या आधीही आमचे शिक्षक म्हणजे 50% सर 100% शिक्षक 3-4 दिवसावर शाळेत जाऊन जे विद्यार्थी वंचित आहेत शिक्षणापासून त्यांना प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन त्यांचा अभ्यासाचा आढावा घेत आहेत. परिस्थिती बदलल्यानंतर जी आरमध्ये सुद्धा बदल हवा की नाही? हो, नक्कीच जी आरमध्ये पण बदल हवा. कारण सरकारचं जे उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं किंवा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे, उद्दिष्ट पूर्ण झाली पाहिजे शिक्षणाची, ती उद्दिष्ट कशी पूर्ण करायची हे स्वातंत्र्य आम्हाला द्या. आम्हाला एका पत्रात बांधू नका, आम्हाला वेळेत बांधू नका, तर आम्हाला स्वातंत्र्य द्या. आम्ही ते कुठं कसं करायचं, कारण आम्हाला आमच्या सर्वच मुलांची आम्हाला सुद्धा खूप काळजी आहे, ऑफलाईनची पण काळजी आहे, प्रत्येक मुलांपर्यंत आम्ही जातो आहोत. पण हे वेळेचं बंधन जे घालून दिलेलं आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला सांगते माझा शिक्षक आहे ना हा फक्त सोयीच्या ठिकाणी नाही तर अगदी दऱ्या खोऱ्यात डोंगरात जाणारा पण माझा शिक्षक आहे. आणि अशा वेळेस जर तुम्ही त्याला शाळेत जायची सक्ती करू नका तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायची सक्ती करा ना. तिढा कसा सुटावा असं तुमची अपेक्षा आहे? कसं आहे सर, आता मागच्या काही महिन्यांपासून आम्ही ऑनलाईन शिक्षण देत होतो मुलांना, पण आम्हाला ते ऑनलाईन शिक्षण देत असताना सुद्धा पालकांची सुद्धा आर्थिक परिस्थितीचा विचार करावा लागतो. कारण बालकांची त्यांना बाहेर पडावंच लागतं काही पालकांना, मग त्यांचा मोबाईल हा कोणत्या वेळेत मुलांजवळ उपलब्ध होऊ शकेल या मुद्द्याचा विचार करून आम्ही त्यांच्या वेळेनुसार आमचं नियोजन ठरवत होतो. काही पालक हे सकाळी उपलब्ध असतात, काही पालक संध्याकाळी उपलब्ध असतात. म्हणजे शाळेत 11 ते 5 जाऊनच आम्ही मुलांपर्यंत पोहोचू शकतो असं नाही आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला टाइम द्यावा लागतो. कधीकधी संध्याकाळी 7 नंतर आम्हाला क्लासेस घ्यावे लागतात. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. नाशिक नंतर बातमी आहे उस्मानाबाद मधून. उस्मानाबाद मध्ये तब्बल 8 महिन्यानंतर शाळा सुरू झालेल्या आहेत. यावेळी विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद बघायला मिळतोय. ऑनलाईन शाळेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवत असल्यानं विद्यार्थ्यांनी आज शाळेत येण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर आज 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग जे आहेत ते सुरू करण्यात आले. ज्या महाविद्यालयात 20 कोरोनाबाधित शिक्षक आढळून आले होते तिथे देखील विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं बघायला मिळत आहे. आता ही जी काही कोरोना संसर्ग वाढलेला आहे हा संसर्ग समजा कमी होईल तो भाग वेगळा आहे, मात्र त्याची खबरदारी मगा जी काही मी सूचना शाळेच्या ऐकल्या मला त्या बऱ्या वाटल्या आहेत. आणि मी स्वतः मुलाला या ठिकाणी घेऊन येत असताना त्याच्या पिशवीमध्ये सॅनिटायझरची बाटली आहे, त्याला घरून येताना सांगितलं बाबा तू 4 तास शाळा आहे म्हणतोस ना तर जेवण भरपूर कर. त्याला मी 5:30-6 वाजता जेवण भरपूर घालून 6 वाजता मी इकडे निघालो आहे. आणि मग आता ते सॅनिटायझर आणि मास्क हे आपणही मुलांना आपण सांगितलं पाहिजे एका पालकांच्या दृष्टीनं आणि शिक्षा दृष्टीनं त्यांचं लक्ष आहे मला खात्री आहे आणखी ते देतील. आणि निश्चितच ह्या ऑफलाईनमध्ये मुलांची प्रगती होईल ही एक माझी धारणा आहे आणि ही मनोकामना आपली पालकांची पूर्ण हो, कारण मुलांचं भवितव्य आज महत्त्वाचं आहे. आणि उस्मानाबादच्या या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट्ससह बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन लगेचच स्पीड न्यूजसह लगेच भेटतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.